करा बघू जरा. हा काय खाल्लं होतं? हा प्रकार खाणार पिणवतच होतो म्हणून नीट आठवून बघ. नाही ना, नाही नाही डॉक्टर, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. आईंना नक्की काय झालंय सांगा ना. त्यांच्या घशाला इन्फेक्शन झालंय. इन्फेक्शन? पण आईंनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, मग इन्फेक्शन कसं काय झालं? अगं मीरा, असं काय करतेस? सकाळी सकाळी त्या तुझ्याच हातचा चहा प्याला नाही का? कदाचित त्या चहामुळे इन्फेक्शन झालं असावं. चहानी कुणाला कधी इन्फेक्शन होतं का? तरीच डॉक्टर, आई सकाळी व्यवस्थित होत्या, त्यांचा आवाजही व्यवस्थित होता. आपलं बोलणं झालंय ना आई, आणि आता तुम्ही म्हणताय इन्फेक्शन झालं. कसं काय? अहो जे तुम्हाला समोर दिसते तेच मी सांगतोय. त्यांच्या घशाला जबरदस्त इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या घशाला काही वेळ त्रास होतच राहणार आहे. आणि बोलण्याचा प्रयत्न केला तर त्रास जास्तच होणार आहे. आता काही गोळ्या मी लिहून देतो, पण गप्प बसणं हाच सर्वोत्तम उपाय. गप्प बसायचं डॉक्टर, पण किती वेळ? म्हणजे या कधी बोलू शकतील? निदान आजचा दिवस तरी या बोलू शकणार नाहीये. म्हणजे डॉक्टर पुढचे 24 तास आमच्या सासूबाई काहीच बोलू शकणार नाही? हो निदान 24 तास तरी या बोलू शकणार नाहीत. आणि याने बोलण्याचा प्रयत्न केला तर इन्फेक्शन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याचा त्रास त्यांनाच होईल. मी काही औषधं लिहून देतो. अभिलाषा, तू माझी मोठी सून आहेस, त्यामुळे तुला शारीरिक इजा होईल अशी कुठलीही गोष्ट मी करायला सांगणार नाहीये. हो मी मोठी आहे. तुला मौनव्रत धारण करायचे. ज्या काही गोळ्या लिहून दिल्या आहेत त्या त्यांना द्या, ठीक आहे? आणि 24 तास गप्प राहण्याचा प्रयत्न करा. चल हो, थँक्यू. मी सोडून येतो. आई मी गरम पाणी आणते, तुम्हाला जरा बरं वाटेल. हा आले तुम्ही? हो वाईटच झालं ना? हो ना, फार वाईट झालं. सतत बोलणाऱ्या माणसांवर जेव्हा अशी कप्परायची वेळ आली तेव्हा किती त्रास होतो हे मला चांगलंच माहिती आहे. असं नका हो बोलू बहिणी, तुमच्या बरोबर आज आपल्या सासूबाईंना ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल.
सासूबाई तुम्हाला एक सल्ला देऊ का? नाही म्हणजे तुम्हाला इन्फेक्शनचा जास्त त्रास होऊ नये ना म्हणून तुम्ही गप्प राहिलेलंच बरं, नाही का? म्हणजे पुढचे 24 तास तुमचं मौन व्रत आहे असं समजा. नाही म्हणजे 24 तास काहीही बोलायचं नाही, अगदी मनातल्या मनातही नाही. म्हणजे काय होईल ना, शरीराबरोबर तुमच्या मनालाही आराम मिळेल. काय हो? डॉक्टर गेले का? हो गेले. काय झालं, तुमचा चेहरा असा पडला काय? अभिलाषा, गायत्रीजींच्या आजारपणाचं मला काही कळेनासच झालंय बघ ना. म्हणजे सकाळी एवढ्या व्यवस्थित होत्या, छान ठणठणीत होत्या, अचानक त्यांच्या घशाला इन्फेक्शन होतं काय, त्यांचा आवाज बंद होतो काय, डॉक्टर त्यांना 24 तास गप्प राहायला सांगतात काय, म्हणजे मला काही कळत नाहीये खर तर. सासूबाईंसारख्या इतक्या चांगल्या बाई बाबतीत जर असं घडत असलं तर विचित्र वाटणारच, नाही का? म्हणजे त्या या घरात आल्यापासून मी त्यांना बघते, हा किती चांगल्या आहेत ना त्या, सगळ्यांची किती काळजी घेतात, सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात. पण कसं आहे ना, माणूस कितीही चांगला असला ना तरी त्याला त्याच्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. नाही म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? म्हणजे बघ, मी स्पष्ट शब्दात सांगते, वाईट वाटून घेऊ नका. नाही बोल बोल तू. सासूबाईंमुळे मला मौनव्रत करावं लागलं, तेही 24 तास. त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत ना. तरी मी देवाकडे प्रार्थना करते हा की बाप्पा माझ्या त्यांच्या सगळ्या चुका पदरात घे आणि त्यांना बरं वाटू दे. कितीही झालं तरी त्या माझ्या सासूबाई आहेत, नाही का? अभिलाषा, हा नाही म्हणजे तू काय, नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस तू, पण बोला, गायत्रीजींची ही जी काय आता अवस्था आहे, म्हणजे त्यांना बोलता येत नाहीये, इन्फेक्शन झालंय, ह्याच्या मागे तू काही? काय म्हणजे, म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे तुम्ही माझ्यावर, अहो मला आता कळून चुकलंय, तुम्हाला असं म्हणायचंय की गायत्रीजींचा घसा माझ्यामुळे खराब झाला आहे ना? अहो बाप्पा, बघतोयस ना काय होतंय माझ्या बरोबर. नाही 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 नाही, तुम्ही असं कसं बोलू शकता? हा नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला राहू दे राहू दे, तुम्ही आता सार्वसार्व करण्याचा प्रयत्न करू नका. हा तुम्हाला काय म्हणायचं ना ते मला चांगलंच कळून चुकलंय. अगं नाही खरंच, हे सगळं करायला जी हुशारी लागते ना ती माझ्याकडे नाहीये, आणि जर ती हुशारी माझ्याकडे असती तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. तेही बरोबर आहे, माझी हुशारी कुठे गेली होती तेव्हा माहिती नाही. नाही नाही म्हणजे अगं तू शांत हो, शांत हो अभिलाषा. कशी शांत होऊ, तुम्ही माझ्यावर संशय घेता वर मला शांत व्हायला सांगताय? अगं तसं नाही, म्हणजे मला असं जस्ट म्हणजे फक्त म्हणायचं. मी कधी कधी वाईट वागते मान्य आहे मला, पण इतकी वाईट नाही आहे हो मी. अगं मी खरंच नाही समजत आहे. तुम्हाला माहितीये दर तासाला मी सासूबाईंसाठी प्रार्थना करते. बघा दिवा अजूनही आहे तिथे. हो तू तर रोजच असतो. पण नाही म्हणजे हे बघ तसं नाही, अगं रडू नको बाई. मला आता सगळं कळून चुकले.
कि तुमच्या मनात माझं काय स्थान आहे. मला तर सगळं कळून चुकलं. हे देवा. आई सूप पिऊन घ्या, घसा शेकला जाईल ना बरं वाटेल. सांभाळ, मी तुळशीचा काढा बनवून आणते तोपर्यंत. वहिनी, तुम्ही खाली लवकर आला ते बरं झालं. का काय झालं? काही नाही हो, ती सासूबाईंची शेपूट बिरा ती आत्ताच बाहेर गेली आहे आणि सासूबाई इथेच बसल्या. नाही मी म्हटलं जरा सासूबाईंना बोलतं करावं. बोलत काय बोलणार? बोलण्यासाठी आपल्याकडे काही विषय कमी आहेत का? आता तुमच्या आईच्या फोनचा विषय घ्या ना, त्यांनी तुम्हाला किती छेडलं होतं लक्षात आहे ना? लक्षात आहे म्हणजे चांगलंच लक्षात आहे. पण तू मला पुन्हा आठवण करून दिलीस ना हे बरं झालं. बर वाटतंय ना? सूप पिताय वाटत. नक्की काय घडलं ते तुम्ही सांगितलं नाही अजून सासूबाई. नाही घशाला नक्की काय प्रॉब्लेम झाला होता तुमच्या आम्हाला अजून कळलं नाहीये ना. अगं कॅश, नक्कीच काहीतरी भयानक घडलं असणार आणि तुम्ही काही बोलायलाही तयार नाही आहात. नाही म्हणजे मनात ठेवलत ना तर दुःख अजून वाढेल म्हणून म्हणतीये मी. हो तुम्ही एकदाच बोलून टाका ना पटकन, म्हणजे कसं ना तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्हाला नक्की काय झालंय हे आम्हालाही कळेल. नाही का? अरे देवा परमेश्वरा, मी पण ना सासूबाई अहो मी विसरूनच गेले. 24 तास तुम्हाला काहीच बोलता येणार नाही ना. ओ माय गॉड, 24 आवर्स तुम्ही बोलूच शकणार नाही? अहो सासूबाई तुम्ही 24 तास बोलणार नाही आमचं कसं होईल? नाही म्हणजे कसं आहे ना, तुमच्या आवाजाची आम्हाला इतकी सवय झाली आहे ना की तुमच्या आवाजाशिवाय आम्हाला करमणारच नाही. हो ना वहिनी? हो ना, तुमचा आवाज ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. मी उचलते फोन. हॅलो, गायत्रीजींशी बोलायचं होतं. अहो पण त्या नाही बोलू शकत. अहो इथे एक प्रॉब्लेम झालाय, त्या नाही बोलू शकत. हे बघा तुमचं महत्वाचं काम आहे हे मलाही माहिती आहे, कारण त्यांना महत्वाच्या कामाशिवाय फोन येत नाही. हो तुम्ही प्लीज प्रॉब्लेम समजून घ्या ना. जोपर्यंत डॉक्टर त्यांना बोलण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत त्या नाही बोलू शकत. ठेवा आता फोन.
अरे देवा परमेश्वरा, पाहिलंस कॅश? सासूबाईंच्या काळजीमुळे माझं काय होत चाललंय ते, त्यांचं काय काम होत हेही विसरले. सासूबाई सॉरी. हा वहिनी, तुम्ही पण ना कुणाशी कधी काय बोलायचं ना हेच तुम्हाला कळत नाही. चुकून सासूबाईंच्या माहेरून फोन आला असेल तर? अगं हो ग, त्यांच्या माहेरून म्हणजे त्या वृद्धाश्रमातून ही फोन येऊ शकतो नाही का? पण सासूबाई, सासूबाई तुम्ही काही काळजी करू नका. पुढच्या वेळी जर त्यांचा फोन आला ना तर मी पेन आणि पेपरच घेऊन बसीन. म्हणजे त्यांना काय बोलायचंय, काय हवंय, काय नकोय, त्यांचा पत्ता सगळं 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 विचारून घेईन. येऊ मी. सासूबाई सूप थंड होतंय, पिऊन घ्या. हा तुम्ही दिसलात. घरात आल्यावर हॉलमध्ये कोणी ना कोणीतरी दिसत, पण आज कोणीच नाही. मला अगदी चुकल्या चुकल्यासारखं झालं. मला वाटलं तुम्ही सगळेच बाहेर गेलात की काय. काय झालं आज कट्ट्यावर? कट्ट्यावर म्हणजे त्या विष्णूच्या दुकानासमोर सगळे मित्र भेटले. सगळे मला विचारत होते पार्टी कधी देणार म्हणून. मी विष्णूला म्हटलं तुझ्या दुकानात आहे नाही त्या सगळ्या वस्तू देऊन टाक. तर मित्र म्हणाले नाही तसं नाही चालणार, आम्हाला विष्णूच्या हातचं नाही तर गायत्रीजींच्या हातचं जेवायचं आहे. आता सगळ्यांसमोर नकार देणं तर शक्य नव्हतं म्हणून मी होकार दिलाय. अर्थात तुमची हरकत नसेल तर, म्हणून तुम्हाला विचारायला आलोय. त्यांना एकदा जेवायला बोलव ना. किती वाजलेत? तुम्ही बोलत का नाही आहात? आल्यापासून मी एकटाच बडबडतोय. बोलू शकत नाही. अच्छा अच्छा, मौन व्रत आहे का? ओ, घसा घसा दुखतोय, घशाला त्रास होतोय, काय झालंय? कॅश तुझं कौतुक करावं तेवढं कमी. एवढं खुश होऊ नका, गप्प बसण्याचे अजून बरेच तास बाकी आहेत, त्यामुळे एन्जॉय करा आणि मनसोक्त संधीचा फायदा उचला. बर मी काय म्हणते, पुढचा काही प्लॅन ठरलाय का पुढे? कॅश आता नाही का आपण सासूबाईंच्या माहेरचा विषय काढला होता, त्यावरूनच मला एक आयडिया सुचली. कुठली आयडिया? असं होईल, कळलं का? बहिणी प्लॅन सॉलिड आहे. तुम्ही जबरदस्त आहात, जे दिवाळी गेली तरी तुम्ही बॉम्ब फोडतात आहात. अगं कितीही झालं तरी मी या घरची मोठी सून आहे, प्रत्येक गोष्ट ही जबरदस्तच झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही सासूबाईंना रडवणार तर? जोपर्यंत सासूबाई रडत नाहीत तोपर्यंत माझा बदला पूर्ण होणार नाही. सासूबाई माझा नाईलाज आहे, पण तुम्हाला रडावंच लागेल. सासूबाई नमो नमः.